कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या पदयात्रांना मतदारसंघात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय सुभाषनगर जवाहरनगर वर्षानगर या परिसरात त्यांच्या पदयात्रांमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ सुभाषनगर जवाहरनगर इथं पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं जवाहरनगर इथल्या शालीमार लॉन इथल्या चौकातून ही पदयात्रा सुरू करण्यात आली या पदयात्रेमध्ये हातात काँग्रेसचे ध्वज गळ्यात काँग्रेसचे स्कार्फ डोक्यावर टोप्या घातलेले हजारो युवक ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या जवाहरनगर सिरत मोहल्ला सरनाईक वसाहत वर्षानगर सुभाषनगर ज्योतिर्लिंगनगर म्हाडा कॉलनी आगा कॉलनी लक्ष्मी वसाहत बाळूमामा गल्ली या परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत उमेदवार ऋतुराज पाटील यांनी अनेक ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत सर्वांशी संवाद साधला ठिकठिकाणी महिलांनी ऋतुराज पाटील यांचं उक्षण करत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या उमेदवार ऋतुराज पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत हलगीच्या कडकडाटात निघालेल्या या पदयात्रेचं ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात येत होतं सिरत मोहल्ला इथल्या मस्जिदजवळ ऋतुराज पाटील यांनी ज्येष्ठ मुस्लिम बांधवांशी संवाद साधला पदयात्रेची सांगता सरनाईक वसाहत इथं था करण्यात आली यावेळी नगरसेवक आदिल फरास यांनी कार्यकर्त्यांनी ऋतुराज पाटील यांचं चिन्ह घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची असून त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत गाफील न राहता प्रचार करण्याचं आवाहन केलं एक मुखानं एक दिलानं हाताचा दिलान, प्रचार आणि ऋतुराज दादाला घराघरातल्या प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ह्याच्या पुढील काळामध्ये घ्यायचा एवढंच या निमित्तानं सांगतो यावेळी बोलताना काँग्रेस आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी आपण पाच वर्षाला पक्ष बदलत नाही त्यामुळे विरोधकांसारखं चिन्ह सांगण्यात आपलं कन्फ्युजन होत नाही असं सांगत आपण एका विचाराशी एकनिष्ठ असल्याचं सांगितलं आपले विचार एकनिष्ठता सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवा आणि आपला मोठ्या मताधिक्यानं विजय करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं गरजेचं आहे आपण काय वर्षाला बदलत नसल्यामुळे कन्फ्यूज नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने लोकांना आज त्या ठिकाणी आपली ओळख आहे लोकांना माहिती आहे आपण निष्ठावंत आहे आपण एक चांगल्या विचारानं पुढे जातोय तोच विचार आपण सगळ्यांच्या पर्यंत घेऊन जावा एवढीच आपल्या सगळ्यांना अपेक्षा करतो यावेळी उपमहापौर भोपाल शेटे नगरसेवक अर्जुन माने सचिन चव्हाण माणिक मंडलिक जाफर मोमिन चाचा शेख बाबू गायकवाड शिवाजी पदनारे रवी सातपुते प्रसन्न वैद्य प्रकाश शिंदे शादाब अत्तार रवी माटुंगे विकास भोसले आकाश सोनवणे जावेद सय्यद अमित बामणे गणेश बामणे संगीता पोळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते